हम बने तुम बने। काय यार भाऊ मट्टा, तुला ना या दिवसाचं काही महत्व बित्व नाही। नाही नाही नाही, मग काय त्या कॅलेंडर छापणाऱ्यांनी लालसाई जास्त झाली, आता कुठे वापरायची म्हणून मोठ्या अक्षरात भाऊबीज लिहिलंय। जाऊ दे, तुला जमेल तेव्हा ये। नाही चिडलीय तुलिका? काय गं, येतोय ना भाऊ? आत्ता फोन आला होता त्याचा, अर्जंट कुठेतरी मुंबईच्या बाहेर जावं लागतंय, निघालंय ते। हे काय आहे, हा स्वप्नील साता समुद्रापलीकडे आहे म्हणून येत नाहीये। भाऊ लालबाग मध्ये आहे तरी त्याला काम आहे म्हणून भाऊ येत नाहीये। काय म्हणजे एकंदरीत दिवाळीमध्ये भाऊ बेजर, आपल्या दोघींनाही भाऊ आहे, पण ही भाऊबीज आपली भावांविनाच जाणार। वा वा वा, तिच्याकडे असा छान फराळ झालेला आहे, आता घरी जो फराळ तो जरा भाऊ येणार म्हणल्यानंतर काहीतरी स्पेशल असणार आहे। काय म्हणते भाऊबीज तुमची? हा कधी होणार तुमचं ते ओवाळे ते भाऊ राया? छे, भाऊ रायालाच ओवाळून टाकलंय मी। काय बोलते अग, अगं काय झालंय काय? अरे भाऊला काम आहे काहीतरी म्हणून येत नाहीये भाऊ आता। डोंट वरी, भाऊ साठी केलेली स्वीट डिश आम्ही संपव। ठीक आहे, गाडी चावी, मी जरा जाऊन येतो। कुठे? अच्छा भाऊबीज बहिणीकडे। आपल्याला कुठं बहीण आहे? हा ये, नाही म्हणायला एक तुलतीची पोरगी आहे, तिले लांब आहे तिथे विदर्भात। या बाबतीत तुम्ही आणि आम्ही समदुःखी। आलोच तास भरत। मी काय म्हणतो, तुम्ही याला का ना ओळख? एक्झॅक्टली काय, बहीण नसल्याच्या तीव्र भावनेची सूक्ष्म छटा मला त्याच्या नाजूक डोळ्यात आता दिसली, दुःखाची ग। त्याला ओळख ना प्लीज। या भाऊबीजेपासून सुभानराव तुमचा भाऊ। सुभानराव आमचा भाऊ? सुभानराव दादा इकडे बघा। अरे केवढस कुंकू पुरणार आहे का त्याला? कपाळ बघ केवढ आहे। म्हणजे कपाळ आहे ते, क्रिकेटचं मैदान नाही, सर्वसामान्यांचं असतं तेवढंच आहे। काय हो तुम्ही, काही नाही रे, ते चेष्टा करताय तुम्ही। काय चाललंय? अरे पार्थ, डोकं नीट ठेव ना, नंतर मग कुठे कुंकू लागलं ना तर मला सांगायचं नाही। अरे पार्थ, डोकं आपटेला। आज लय बरं वाटतंय, अचानक आयुष्यात दोन बहिणी आल्या। आणि त्या सुद्धा अशा प्रेमळ मायाळू। सुभानराव मजा आहे तुमची? हा म्हणजे असं झालं की आंधळा मग तू एक डोळा आणि देव देतो दोन, म्हणजे आता आपल्याला पण बहिणीची माया अनुभवायला मिळणार। अरे पार्थ, आता मुकाटने गिफ्ट आहे। आता गिफ्ट नाहीच आहे माझ्याकडे। ए पार्थ, असं काय करतो, दे ना गिफ्ट। अरे नाहीच ते तर कुठून देऊ? सई गण काढ। एक मिनिट,
देतो आहे ना येणार दे हे गिफ्ट आहेत ना हो फायदे तुम्हाला म्हणजे मग बघा ना आपल्या आयुष्यात ना कधी असं बालपण ना बहिणींची माया थँक यू माया एकदा का या बहिणींनी त्यांचं मायावी रूप दाखवलं ना की मग सुभानरावांना कळेल वेड्या बहिणीची ठार वेडी माया ए तुला खांद्यावर घेतलं तर तू काय आता डोक्यावर बसणार का माझ्या सांगतो तेवढं ऐकायचं जसं शानपणा नाही करायचा हा वार वा अहो पण तुम्ही माझं ऐकून तर घ्या अरे काय ऐकायचं एक मिनिट ते बायकोशी बोलतोय तेच बायकोशी बोलतोस ना मग तुमड्या अरे रवी ना कुठे भेटली मला कुठे वहिनी मार्केटमध्ये तर काय म्हणेल मला की बघा तुमचा भाऊ कसा बोलतो बघा माझ्याशी कसं वागवतो बघा मला चांगलं वाटतं का ऐकायला वाटत चांगलं नाही मग नीट बोलायचं आपण हिला हीच भाषा कळते ना नीट बोलायचं बायकोशी तू म्हणालस ना तुम्ही ओवाळल्यावर असं कसं लई बरं वाटलं मग मोठ्या वहिनीचं ऐकायचं नाहीये का नीट बोल बोल हा अगं मी काय म्हणतो ह्या महिन्यात नाही टाकले बँकेत पैसे तर काय बिघडणार आहे आपला बंड्या काय उद्या लगेच कॉलेजला जाणार आहे का नाही शिल्लक पडले पैसे तर काय होणार आहे असं कसं म्हणताय तुम्ही हा पोरग हुशार आहे उद्या त्याला शिकायची वेळ आली तर आपल्या गाठीशी पैसा नको का अगं पण मग ह्या महिन्यात घरचं कसं करायचं तुमच्या ना नको ते सवय बंद करा म्हणजे ते पैसे वाचतील आणि तेच आपल्या घराला उपयोगी पडतील एक मिनिट थांबा आता बघितलं मी प्रेमानं बोलतोय तर ती माझ्या डोक्यावर बसते अरे मग काळजीने बोलत असेल ती आणि नसेल बोलत काळजीने तरी तू प्रेमानेच बोलायचं तिच्याशी कळलं ना हा बोल आता हे बघ सुधा मी तुला 1000 वेळा सांगितलंय तू बाहेरचं लपून छपून खात जाऊ नकोस म्हणून पण तू ऐकतच नाही मनमानी करते तू स्वतःची एक शब्द बोलू नकोस तू मी तुला किती वेळ सांगितलं सांग मला मग पण म्हणजे काय मी काही काहीच काय करायचं नाही हे चालतं का म्हणजे आता आप्पा त्यांच्या बायकोवर ओरडत आहेत ते चालतं त्यांना बोलत काहीतरी अरे मी मी सून आहे त्यांची बहीण नाहीये काही त्यांची बहीण बोलेल त्यांना तुला तुझी मोठी बहीण सांगते ना मग त्या मोठ्या बहिणीचं ऐकायचंच तू कळलं की नाही हा बोलले हा बोल आता मी काय बोलणार हा तुमच्या ना नको ते सवय बंद करा म्हणजे ते पैसे वाचतील आणि तेच आपल्या घराला उपयोगी पडतील अगं कधी कधी टेन्शन असत अरे मी एक चमचाभर गोड खाल्लं तर घरातल्या घरात तू खटला भरते माझ्यावरती आणि तू स्वतः मात्र सणावाराच्या दिवशी उगीच माझ्यावर ओरडू नका हा हे सुधा मी ओरड ए बघ ए सुधा ए सुधा ए सुधा ए हे बघ हे बायको तुला काय करायचं ते तू कर हा ताई म्हणतील तस कुणाची ताई माझी ताई तुमच्या ताई ओ तुम्हाला कुठे बहीण आहे आजच भेटली आणि एक नाही दोन आणि दोघी पण जाम डेंजर आहेत हा क्यो फोन ताई बोलल्यात म्हणजे ऐकावं तर लागणार सुभानराव दादा सुभानराव दादा कोण रे मी तुम्ही काय काय आलं घाबरलात का तुम्ही घाबरणार मी दहा लोकांच्या गँगला एकटा नडलेलो आपण असं नुसतं टुकटुक करून घाबरतो काय आपण करेक्ट ते बरोबर म्हणा स्ट्रॉंग बहिणीचे स्ट्रॉंग भाऊ आहात तुम्ही हा बरोबर आहे दादा तुम्ही असं झोपलात का झोपता काय म्हणजे
मी रोजच या टायमाला झोपतो, म्हणजे आपला रेस्टिंगचा टाइम आहे ना. अच्छा बरोबर आहे, बरोबर आहे. तसं असेल तर काय बोलणार, जाऊ दे. काय हो, काय झालं? नाही काही नाही. हो सांगा की ताई काय झालं. काही नाही, कसं आहे ना सुभानराव दादा, तुम्ही असे ड्युटीच्या वेळेवर झोपता, आराम करता, म्हणजे त्यावरून घरातले सगळे मला बोलतात. माझ्या झोपण्यावरून तुम्हाला बोलत? हो म्हणजे कालपर्यंत बोलत नव्हते, पण आज जेव्हा भाऊबीजेला मी तुम्हाला ओवाळला ना, तेव्हापासून मला सगळे बोलतात टोचून. काय तुझा भाऊ किती आळशी, ड्युटीवर झोपतो, म्हणजे कुठे जायचं नसेल तर असा पडून राहतो. तुम्हाला बोलतात ना, माझ्या भावाला बोलतात ना, मला अजिबात आवडत नाही. बरोबर, नाहीच आवडायला पाहिजे. हो पण त्यांचंही बरोबर आहे ना, त्यामुळे मला त्यांनाही काही बोलता येत नाही. आणि तुमचंही बरोबर आहे म्हणा, माणूस सवयीचा गुलाम असतो. आता लहानपणापासून तुम्हाला खाणं पिणं, झोपणं, व्यायाम, आराम करणं याची सवयच आहे ना शरीराला, मग ती कशी बदलणार ना तुम्ही. हा नाही पण अगदी असंच आहे असं पण काही नाही. जाऊ दे, खरं तर आज झालेल्या लहान बहिणीसाठी तुमची लहानपणापासूनची असलेली सवय कशी मोडायला सांगणार ना. आणि मी लाख सांगितलं तरी तुम्हाला जमणार आहे का? जमणार आहे का? म्हणजे नाही ना, त्यापेक्षा राहू दे. आपल्या भावासाठी चार बोलणी खाल्ली तर काय हरकत आहे. अरे हो, सगळे थांबलेत तुमच्यासाठी, आत या. माझ्यासाठी थांबले का? अरे अरे तुला घे. अरे जेवायचं थांबलो मी तुमच्यासाठी. माझ्यासाठी जेवायचे थांबले म्हणजे प्रश्नच नाही. चलो काय झालं? अहो काय काय झालं, तुम्ही तिकडे खाली बसलात तर इकडे आमच्या हृदयात कालवा कालो होते ना. आमचं आतमध्ये हृदय असं एकदम हल्लो. दोघांना पण बरं वाटत नाही का काय, पण डॉक्टर कडे जायचं ना. चला एक मिनिट. अरे अरे काय, आम तुलिका. अरे अहो तसं नाही सुभानराव. क्या है कि आप हमारे साले साहब है, आप अगर नीचे बैठोगे तो कैसे चलेगा. कळलं, म्हणजे आमच्या हृदयात ना थोडीशी कालवा कालव झाली एवढंच. आणि कसं आहे, आम्हाला या घरात राहायचं आहे. सारी दुनिया एक तरफ और जोरुका भाई एक तरफ म्हणतात ना, मला असं खाली बसून कसं झालं. अहो पण मला खाली बसल्याशिवाय जेवण जात नाही, मला वर बसून जेवायची सवय नाही. करावं सवय. आग्रह मोडायचा नाही. बसा बघू पटकन. बसायचंय. हा बसा. चला बसूया. एक मिनिट. पाणी घेऊ. वा हो द्या. भरून वाढा वाटी एकदम. आवडते ना की? चांगला ना? हा एकदम मस्त मस्त मस्त. मग तुमच्या बहिणीच्या हाताला चव आहे. या वा, चला सावकाश उद्या. बघ तुला आवडते का खीर, तू तरी खाऊन बघ. नाही आधी तू सुभानराव खाऊ दे. न खातो ते अजून पर्यंत तुम्ही. ही वाटी वाटीच्या बाहेर जाईल ती. आधीच ताट भरलंय, अजून कुठे वाढताय. अहो असं काय करताय, घ्या ना. किती प्रेमाने बनवलंय मी तुमच्यासाठी. माझा सख्खा भाऊ असता ना तर मी प्रेमाने बनवलेलं सांगायच्या संपून मोकळा झाला असता. घ्या ना. म्हणून काय झालं, ही पण खायची भाजी आणि पौष्टिक आहे ते सुभान, चांगलं असतं तब्येतीला. आणि मोठ्या बहिणीचं ऐकायचं, कळलं? उगाचच वाद घालायचा नाही. संपो. Thank you.
मला एक गोष्ट सांग, तू स्वप्नील वर पण अशी ताईगिरी करायचीस खरं? हो हो, म्हणजे आता लहानांना शिस्त लावायला कधी कधी मोठ्यांना थोडंफार कठोरपणे वागावंच लागतं ना. आपण नाही का रेहाच्या बाबतीत, आपण रेहाच्या बाबतीत आपण नाही, फक्त तू, मी याच्या बाबतीत. बर बर, फक्त मी. पण काय करणार, तिला शिस्त लावायला मला थोडंफार कठोर व्हावंच लागतं ना, तेच तर दुःख आहे माझं. पण पर्याय नसतो त्याला. खरंय दादा, कधी कधी चांगल्या सवयी लावण्यासाठी असं वागावं लागतं. काही म्हणा, पण त्या निमित्ताने का होईना वाघाचा ससा कसा होतो ते बघायला मिळालं. खर तर काय झालं माहितीये का अप्पा, आज जरा अशी थंडी वाटते की नाही असं गारवाय हवेस, म्हणून आम्ही खर तर राजस्थानला जाणार होतो. पण मग विचार केला की त्यापेक्षा आपण जसा गरमागरम ओरडा खाऊया, काहीतरी कारण काढून, म्हणजे कसं खर्च वाचेल, खूप मिळेल नाही का. राजस्थानची गरमी घरच्या घरी. फालतू विनोद करून झाले असतील तर मला सांगा आपली गाडी कुठे आहे. कुठे म्हणजे काय, नेहमी असते तिथे नाही आहे म्हणून तर सांगतोय. सर्व्हिसिंगला दिली आहे का? नाही अप्पा. अरे मग गेली कुठे? हा सुभानराव काय घेऊन गेलाय का कुठे? नाही असू शकतो, म्हणजे चावी त्याच्याकडेच असते ना. असू शकत? अरे हजार वेळा तुम्हाला ओरडून सांगितलंय की त्याच्यावरती लक्ष ठेवा, उपद्व्यापी माणूस आहे तो. हा, या दोघी बहिणींच्या प्रेमाला कंटाळून तुमचा भाऊ कदाचित ती गाडी घेऊन पळून गेला पहिल्याच दिवशी. काय विरोधाची वेळ नाही, त्याला फोन लावा. अलक, तुम्हालाच फोन लावत होतो. का, काय झालं, म्हणजे कुठे जायचंय का? अरे कुठेही जायचं नाहीये, पण आमचं वाहन घेऊन तुम्ही कुठे गेला होतात भटकायला, आणि तेही आम्हाला न सांगता? बहिणींसाठी मी गिफ्ट आणायला गेलो होतो. ओवाळणी दिली होती मी, पण परत विचार केला म्हटलं गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून ह्या साड्या आणल्यात. अरे काय तुम्ही, अरे वा तुम्हाला. अहो बघा बघा, पुरण उघडा ना, आवडते का बघा. म्हणजे कसं आहे, मी माझ्या डोक्याने आणले ना. हा तुम्हाला नाही आवडली तर बिंदास सांगा. तू दुकानदार जो आहे ना, ज्याचं साडीचं दुकान आहे, तो आपला मित्र आहे, मी त्याला तो सांगून आलो. पण अहो काय करत, उघडा उघडा सांग. बर, पॅकिंग पण छान केलंय. आवडल्या? अरे सुभान, ह्याची काय गरज होती? असं कस, बहिणीचा मान येतो, म्हणजे तुम्हाला नसेल आजच्या दिवशी आपल्या गिफ्टची गरज, पण मला बहिणींची गरज होती. या दिवसभर तुम्ही माझ्याशी जे काही वागलात, म्हणजे हक्काने ओरडलात, प्रेमानं पोटभर खाऊ घातलं, असं वाटलं अशा बहिणी लहानपणापासून बरोबर असत्या तर इतकं दगड नसतो झालो, काहीतरी चांगलं झालं असतं. आणि कसं आहे ना, आई वडील नसताना बहिणीच आपल्याला मोठं करतात. बहीण म्हणजे खरं तर दुसरी आई. प्रत्येक भावाला ना एक बहीण पाहिजे. सांगा मला, मी जरा गाडी पार्क करून येतो, घाई घाईत बाहेरच लावली. बर, सुभान म्हणजे सुधारा. दगड दगड म्हणता म्हणता असा काहीतरी माणसासारखा वागून जातो की आश्चर्यचकित व्हायला होत. खरंच आपण सहज म्हणून काही गोष्टी करतो, पण समोरच्यासाठी त्या किती महत्वाच्या असतील याची आपल्याला कल्पनाही येत नाही ना.
म्हणजे सहज म्हणून आपण पाण्यावर दगड मारावा आणि त्या उडालेल्या पाण्याने कोणाची तरी तहान भागावी ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. खरे सुभानरावांच्या बहिणींनो ग्रेट जॉब. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.